शहर मध्यमधील महायुतीचे उमेदवार दिलीप माने यांच्या प्रचारार्थ विडी कामगारांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला शिवसेनेचे शहर प्रमुख हरिभाऊ चौगुले, विष्णू कारंपुरी, रामचंद्र जन्नू, उपमहापौर शशिकला बत्तुल, प्रताप चव्हाण, जयश्री माने, स्नेहल माने यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मनोगत व्यक्त करताना जयश्री माने यांनी दिलीप माने यांना निवडून दिल्यास तरुणांना रोजगार देऊ असं आश्वासन दिलं. यावेळी हरिभाऊ चौगुले, विष्णू कारंपुरी आणि स्नेहल माने यांनी कामगारांना दिलीप माने यांना निवडून देण्याचं आवाहन केलं. आपण निवडून दिलं तर भविष्यात त्यांनी अजून दोन कारखाने काढतील. मध्यमध्ये 100% मला एवढी त्यांची खात्री आहे. कामाचा अनुभव त्यांना भरपूर आहे. त्यांनी त्यांच्या वडिलांपासून त्यांना अनुभव आहे. कसं काम करायचं जनतेची नाव पूर्ण त्यांना माहीत आहे. काम कसं करायचं जनतेचे प्रश्न कसं सोडवायचे त्यांना पूर्ण अनुभव आहे. तरी माझं तुम्हाला सर्वांना मात्र आव्हान आहे, येणाऱ्या काळात समोरच्या भूल तपलात न पडता आपला उमेदवार नक्कीच माने साहेब निवडून तर येणारच आहे, पण त्यांना लाखाच्या मतात कसं आणायचं हे आपण करायचं. किती पगार पडतो हे विचारण्यासाठी येतात. पण जो माणूस कामगारासाठी, जो पक्ष कामगारासाठी नेहमी 24 तास झटत असतो, त्यांचा विकासाचा विचार करत असतो, तो पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टीची शिवसेना त्याला ठेवा. आणि या माध्यमातून महाराष्ट्र कामगारचे नेते माध्यमातून गेल्या 30 वर्षापासून जेव्हा 98 साली कारखाने बंद पडले तेव्हा शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मोर्चा घेऊन गेला. आणि त्यावेळेला त्यांनी म्हटलं किमान वेतन बाजूला ठेवा, पहिले कारखाना चालू करायचं आवाहन केलं. गेल्या कारखाना चालू झाले आमच्या भातावरील वाद यावेळी विडी कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते.